विद्यार्थी मित्रांनो मागच्या काही लेक्चरपासून आपण स्पेशल इंटिग्रल या टॉपिकचा स्टडी करत आहोत या स्पेशल इंटिग्रलमध्ये सेवन टाईपची स्पेशल इंटिग्रल्स आहेत जे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यांचा आपल्याला प्रूफ आपण अभ्यासत आहोत ठीक आहे तर या फॉर्म्युल्यापैकी या सेवन फॉर्म्युल्यांपैकी आपले फोर फॉर्म्युले स्टडी करून झालेले आहेत त्यांचा प्रूफ आपण अभ्यासलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण फोर्थ नंबरचा फॉर्म्युल्याचा स्टडी केला त्याचा प्रूफ आपण अभ्यासला आप आज आपण या लेक्चरमध्ये त्यापुढील नेक्स्ट म्हणजे फिफ्थ नंबरचं जे स्पेशल इंटिग्रल आहे त्याचा प्रूफ आपल्याला अभ्यासायचा आप आहे ठीक आहे तर बघा इथे फिफ्थ नंबरचं स्पेशल इंटिग्रल काय आहे आपल्याला वन अपॉन अंडर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स या पद्धतीने आहे ठीक आहे मागच्या लेक्चरमध्ये कशी टर्म होती ए स्क्वेअर आधी होता आणि त्यामधनं एक्स स्क्वेअरची टर्म सबट्रॅक होत होती ओके तर इथे काय आहे एक्स स्क्वेअर आधी आहे आणि त्यामधनं ए स्क्वेअरची टर्म सबट्रॅक होते ओके तर आता हे इंटिग्रेशन या टाईपचं जर स्पेशल इंटिग्रल आपल्याला सॉल्व करायचं असेल तर इथे कशाची गरज पडणार आहे सबस्टिट्यूशनची गरज पडणार आहे मग ही सबस्टिट्यूशन नक्की आपण कशा पद्धतीने चूज करतो तर यासाठी मी एक स्पेशल लेक्चर क्रिएट केलं होतं ते लेक्चर व्यवस्थित बघा ठीक आहे त्यामध्ये मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे स्टेप बाय स्टेप सर्व टॉपिक प्रत्येक इंटिग्रलसाठीची सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने चूज करायची हा सर्व टॉपिक मी कवर केलेला आहे तर ती व्हिडिओ नक्की बघा ठीक आहे तरच हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजेल कारण हाच महत्त्वाचा टॉपिक आहे की जर सबटिट्युशन जर चूज करता नाही आली तर पुढे एक्झाम्पलच सॉल्व्ह होणार नाही ओके म्हणून आधी सबटिट्युशन कशा पद्धतीने चूज करायची ही व्यवस्थित समजून घ्या तर सबटिट्यूशन फाईंड करण्यासाठी मी तुम्हाला एक्सप्लेन के केलेलं आहे की आपल्याला दोन ट्रिकोनोमेट्रिक आयडेंटिटीज जे आहेत त्यांचा आपल्याला उपयोग करायचा आहे तर त्या कोणत्या आहेत बघा फर्स्ट आहे सॅन स्क्वेअर थेटा प्लस क्वा स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन आणि सेकंड वन आहे वन प्लस टॅन स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू सिक्स स्क्वेअर थिटा ठीक आहे जी थर्ड नंबरची आयडेंटिटी आहे ती आपल्याला यूज करत नाही आपण लक्षात घ्या फक्त फर्स्ट आणि सेकंड तर आता इथे या दोन आयडेंटिटीपैकी आपल्याला नक्की कोणती आयडेंटिटी यूज करायची आहे सबडिट्युशनसाठी ते व्यवस्थित समजून घ्या फक्त सबडिट्युशन फाइंड करण्यासाठी ह्या दोन आयडेंटिटीचा यूज होणार आहे हे लक्षात घ्या तर एक्स्क्वेअर आता एक्स म्हणजे कोणतं फंक्शन आपल्याला समजायचं आहे तर ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन आणि ए म्हणजे कोणती टर्म असणार आहे आपली कॉन्स्टंट टर्म ओके तर एक्स म्हणजे आहे आपली ट्रिकॉनॉमॅट्रिक आणि ए म्हणजे कॉन्स्टंट तर तो फॉर्मॅट आधी आपल्याला पाहिजे ट्रिकॉनॉमेट्रिक फंक्शन आणि नंतर कॉन्स्टंटम म्हणजे ट्रिकॉनॉमेट्रिक फंक्शनमधनं टर्म सबट्रॅक्ट झाली पाहिजे ओके असा फॉर्मॅट आपल्याला या दोन ट्रिकॉनॉमेट्रिक आयडेंटिटीमध्ये फाइंड होतं आहे का ते चेक करावं लागेल कोणत्या आयडेंटिटीमध्ये फाइंड होतो आहे ओके तर तो फाइंड होतोय आपल्या या सेकंड आयडेंटिटीमध्ये वन प्लस टॅन स्क्वेअर थेटा इज इक्वल टू सिक्स स्क्वेअर थेटा ओके म्हणजेच आपल्याला इथे सबस्टिट्यूशन कोणती चूज करावी लागेल एक्ससाठी एक्स इज इक्वल टू ए इन्टू सेक थेटा लक्षात घ्या ही सब्टिट्युशन कशा पद्धतीने चूज केली हे मी डिटेल तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये मा एक्सप्लेन केलेलं आहे ते नक्की बघा मी पुन्हा सांगतो आहे ठीक आहे तर इथे सब्टिट्युशन किती चूज झाली एक्स इज इक्वल टू ए इन टू सेक थेटा आणि ज्यावेळेस आपण सब्टिट्युशन घेतो त्यावेळेस त्या टर्मचा आपण डेरिव्हिटिव्ह देखील घेतो बरोबर म्हणजेच इथे ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती भेटेल आपल्याला डी एक्स इज इक्वल टू ए कॉन्स्टंट आहे बाहेर निघेल त्यानंतर सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक थिटा इन टू टॅन थिटा आणि ह्या थिटाचा डेरिव्हेटिव्ह डी थिटा या, या पद्धतीने भेटेल ठीक आहे तर अशा पद्धतीने हा डेरिव्हेटिव्ह भेटेल आणि अजून एक टर्म फाईंड करावी लागेल थिटा जी बघा कारण ती थिटा आपल्याला पुढे फायनली अप्लाय करायचा असतो ठीक आहे थी ना तर थिटा इज इक्वल टू आपल्याला किती भेटेल इथे एक्स आहे इथे ए डिवाईड होईल त्यानंतर इकडे सेक थिटा राहील ठीक आहे त्यानंतर सेक फंक्शन इकडे गेल्यानंतर ते इन्व्हर्स होईल म्हणजे सेक इनव्हर्स एक्स अपॉन ए ही थिटाची व्हॅल्यू भेटेल ती आपल्याला पुढे लागणार आहे तर आता आपल्या इंटिग्रेशनकडे येऊया आत्तापर्यंत आपण फक्त सब्स्टिट्यूशन घेतली तिचा डेरिवेटिव घेतला त्यानंतर थिटासाठी एक टर्म सॉल्व केली आणि आता आपल्या इंटिग्रेशनकडे आपण आलेलो आहे बघा इंटिग्रेशन आता आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व करता येईल तर ह्या ज्या दोन टर्म्स आहेत जी सब्स्टिट्यूशन आपण घेतली आणि तिचा डेरिवेटिव त्या दोन्ही टर्म ते दोन्ही इक्वेशन आपल्याला आपल्या एक्झाम्पलमध्ये पूट करायचे आहेत इंटिग्रलमध्ये पुट करायचे आहेत तर आपल्याकडे गिवन या पद्धतीने इंटिग्रल आहे जिथे एक जिथे एक्स असेल तिथे तिथे आपल्याला पुट करायचं आहे ए इंटू सेक थिटा ओके आणि जिथे डी एक्ची टर्म आहे त्या डीएक्च्या ऐवजी पूट करायचं आहे आपल्याला हा डेरिव्हेटिव्ह ए इंटू सेक थिटा इंटू टॅन थिटा इंटू डी थिटा ही पूर्ण टर्म ओके तर आता पुट करूया बघा इंटिग्रेशन वन न्युमेरेटरची टर्म ॲज इट इज त्यानंतर डिवाइड अंडर रूडची टर्म इथे ॲज इट इज घेतलेली आहे बघा त्यानंतर इथे एक्स आहे त्या टर्मचा स्क्वेअर आहे मग एक्स आपण कन्सिडर केलेला आहे एक्स इज इक्वल टू ए इन्टू सेक थिटा ठीक आहे मग आता ती व्हॅल्यू आपण एकच्या ठिकाणी पूट करूया म्हणजे ए इन्टू सेक थेटा आणि त्या होल्ड टमचा स्क्वेअर होईल बरोबर आणि मायनस ए स्क्वेअर बघा मायनस ए स्क्वेअर कारण एसाठी आपण कोणतीही टर्म पुट केलेली नाही हे तर कॉन्स्टंट आहे कळतंय ना म्हणून तो ॲज इट इज येणार आहे मायनस ए स्क्वेअर त्यानंतर इंटू डी एक्स म्हणजेच किती आहे एक एक्स ए डी एक्स म्हणजे किती आहे तर ए इंटू सेक्थिटा इंटू टॅन थेटा इंटू डी थेटा म्हणजे ए इंटू सेक्थिटा इंटू टेन थेटा इंटू डी थेटा इथे डी एक्सची व्हॅल्यू आपण पूट केली आहे के या पद्धतीने इथे आपल्या होईल बघा सबटिट्युशन घ्यायचे आहे सब्टीट्युशनचा डेरिव्हेटिव्ह आणि त्या दोन्ही टर्म इथे एक्झाम्पलमध्ये पूट करायचे आहेत आणि या पद्धतीने ते सॉल्व्ह होईल ओके आणि आता ही टर्म आपल्याला पुढे सॉल्व करत चालायची आहे आणि मग इंटिग्रेशन अप्लाय करायचं आहे एकदम सोपी प्रोसेस आहे बघा तर पुढे इज इक्वल टू इंटिग्रेशन वन ॲज इट इज असणार आहे आता ही डिनॉमेटरची टर्म आधी आपण सॉल्व्ह करून घेऊया ओके तर इथे इथे काय होईल बघा ए स्क्वेअर आता हे मागच्या लेक्चरमध्ये दे देखील याच पद्धतीचा फॉर्मॅट होता ओके तर इथे प्रत्येक टर्मचा स्क्वेअर होईल म्हणजे ए स्क्वेअर त्यानंतर सेक्स स्क्वेअर थिटा होईल बरोबर आणि नंतर ए स्क्वेअर इथे पण आहे या टर्ममध्ये दे देखील ए स्क्वेअर असणार आहे मग तो बाहेर निघेल ठीक आहे ना इथे एक स्टेप मी स्किप केलेली आहे म्हणजे इथे आधी स्क्वेअर करावा लागत होता आणि मग तो कॉमन काढायला होता मी डायरेक्ट केलेला आहे ते ए स्क्वेअर कॉमन काढून इथे किती भेटेल सेक्स स्क्वेअर थेटा मायनस वन शिल्लक राहील ओके आणि इकडे एकची टर्म म्हणजे ही पूर्ण टर्म जी आहे ती ॲज इट इज राहणार आहे ठीक आहे ती पुढे कॅन्सल आउट होईल त्यानंतर ए स्क्वेअर कॉमन निघाल्यानंतर इथे से स्क्वेअर थिटा मायनस वन ही आयडेंटिटी तयार होते आणि ही टर्म म्हणजे आपल्याला किती राईट डाऊन करता येईल टॅन स्क्वेअर थिटा लिहिता येईल बरोबर ना म्हणजे आपल्याला तयार काहील बघा इंटिग्रेशन वन अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर अंडर रूट ए स्क्वेअर इंटू टेन स्क्वेअर थिटा इंटू ए इंटू से थिटा इंटू टॅन थिटा इंटू डी थिटा या पद्धतीने ही टम तयार होईल कळते एकदम सिम्पल आहे बघा इथे फक्त से स्क्वेअर थिटा मायनस वन ह्या पूर्ण टम ऐवजी आपल्याला टॅन स्क्वेअर थिटा पुट करता येईल कळतंय ना ते आपल्याकडे आयडेंटिटी आहे बघा इथे वरती आपण एक्सप्लेन केली इथे बघा सेकंड आयडेंटिटी वन प्लस टेन स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू आहे सेक्स स्क्वेअर थिएटा जर हा वन जर मी इकडे आणला सेक्सक्वेअर थिएटाकडे तर सेक्स्क्वेअर थेटा मायन वन होईल आणि इकडे किती शिल्लक राहील टेन स्क्वेअर थिएटा शिलक राहील म्हणजे टेन स्क्वेअर थेटा इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर थेटा मायनस वन तयार होईल म्हणजेच इकडे सेस्क्वेअर थिटा मायनस वनच्याऐवजी मला किती लिहिता येईल टेन स्क्वेअर थेटा म्हणून आपण इथे इथे आपण किती पुट केलं टॅन स्क्वेअर थिटा ह्या ऐवजी आपण पुट केलं टॅन स्क्वेअर थिटा कळतं आहे ना ती आयडेंटिटी यूज केली आणि त्यानंतर बघा आता इथे प्रत्येक टर्मचा स्क्वेअर आहे आणि त्यावरती अंडर रूट आपलं आहे रूट आपलं आहे म्हणजे रूट आणि ते स्क्वेअरची टर्म कॅन्सल आउट होईल आणि शिल्लकित राहील वन अपॉन ए इंटू टॅन थिटा इंटू एसी थिटा इंटू टॅन थिटा इंटू डी थिटा या पद्धतीने टर्म तयार होईल कळतंय आणि आता जी कॅन्सल होईल ती कॅन्सल करायचं आहे आणि उरलेली टर्म ॲज इट इज ठेवायची आहे सो so, ए ए गेट कॅन्सल होईल त्यानंतर जे टॅन थेटा टॅन थिटा थे कॅन्सल होईल म्हणजे शिला किती राहील फक्त सेक इंटू डी डीथिटा ओके okay? म्हणून इथे इंटिग्रेशन कोणावरती अप्लाय झालेलं आहे इंटिग्रेशन सेक थिटा डी डीथिटा या पद्धतीने आता इथे इथे इंटिग्रेशन कम्प्लीट झालेलं आहे बट आता बघा इंटिग्रेशन ज्यावेळेस आपण सॉल्व करणार आहोत त्यावेळेस थोडंसं लेंडी होणार आहे बघा कशा पद्धतीने तर इज इक्वल टू या सेक थिटाचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ सेक प्लस टॅन बघा इथे लॉग ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस सी कारण इंटिग्रेशन कम्प्लीट झालं म्हणून इथे सी ठीक आता इथे थोडीशी मोठी प्रोसेस झालेली आहे थोडीशी का तर आपलं जे पूर्ण सप्टी आपण घेतली ती काय आहे एक्स इज इक्वल टू ए इन टू सेक थिटा आहे कळतं आहे जी सबटी आपण घेतली ती आणि इथे आपल्याला या इंटिग्रेशनमध्ये टर्म किती भेटते टॅन थिटाची भेटते ठीक आहे ना इथे टॅन थिटा आहे बघा मग आपल्याला होल जी टर्म आहे इथे ती पूर्ण एक सेकमध्ये करावी लागेल ठीक आहे ना ज्याविषयी आपण पुट केलेला आहे त्या टर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करावी लागेल मग आपण एक्स इज इक्वल टू ए इन टू सेक थिटा म्हणजे सेकमध्ये आपण कन्सिडर केलेला आहे ठीक आहे एक्स इज इक्वल टू म्हणून आपल्याला ही पूर्ण टम सेकमध्ये करावी लागेल कळतंय म्हणून इथे टॅन थिटाच्या ऐवजी मी या पद्धतीने लिहिलं बघा टॅन थेटा मी कसा लिहिला सेक्स्क्वेअर थेटा मायनस वन आणि या पूर्ण वेच्यावरती रूट अप्लाय केलं म्हणजे मी जी सेकंड नंबरची आयडेंटिटी होती ट्रिकोनॉमॅटिकची तीच आयडेंटिटी इथे अगेन यूज केलेली आहे टॅन थेटा मी सेकच्या भाषेमध्ये लिहिला कळतं फक्त म्हणजे बघा इथे पूर्ण इक्वेशन कशामध्ये झालं सेक थिटाच्या फॉर्मॅटमध्ये झालं कळते ना बघा सिम्पल आहे पुन्हा एकदा सांगतो इथे काय झालं इंटिग्रेशन या पद्धतीने भेटलं इंटिग्रेशन सेक थिटा इंटू डी थिटा ओके okay, आणि हे टर्म सॉल्व केली सेकचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस सी तर तो, तो कॉन्स्टंटच आहे मग इथे पूर्ण टर्म मी एकाच फंक्शनमध्ये कन्वर्ट केली आता एकाच फंक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक तर टॅनमध्ये करा किंवा सेकमध्ये करा कळतंय पण इथे टॅनमध्ये मी का नाही केली तर आपण सब किती घेतली होती एक्स इचं कळतो एक थिटा बरोबर ना म्हणजे सेक फंक्शनसाठी आपण एक्स कन्सिडर केला होता म्हणून मी इथे हा जो टॅन आहे तो सेकमध्ये कन्वर्ट केला म्हणजे पूर्ण इक्वेशन पूर्ण सोल्युशन जे इंटिग्रेशनचं जे सोल्युशन आहे ते पूर्ण मी सेकमध्ये कन्वर्ट केलं कळतंय मग इथे टॅन जर मला सेकमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ती बाय सेकंड आयडेंटिटी ट्रिकोनॉमॅटिक आयडेंटिटी त्यावरनं मी या पद्धतीने राईट करू शकतो कळतं आहे ना अशा पद्धतीने आणि मग लॉग ऑफ सेक थेटा प्लस अंडरूट सेक स्क्वेअर थिटा मायनस वन प्लस सी या पद्धतीने ही सेकमध्ये टर्म तयार होईल इक्वेशन तयार होईल आणि मग आता त्यावरनं आपल्याला सॉल्व करता येईल बघा कशा पद्धतीने सेक थिटा म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल बघा मी पुन्हा एकदा वरतीने तुम्हाला इथे एक्स इज इक्वल टू ए इन्टू सेक थिटा आपण घेतलं होतं बरोबर मग जर फक्त सेक थिटासाठी जर सॉल्व केलं तर हा ए इथे मल्टिप्लाय आहे तो इकडे आल्यावर डिवाईड होईल म्हणजे एक्स अपॉन ए इन इज इक्वल टू सेक थिटा या पद्धतीने लिहिता येईल म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला किती भेटते एक्स आपण ए भेटते मग ती व्हॅल्यू आता आपल्याला इथे अप्लाय करावी लागेल मग पूर्ण इक्वेशन आपल्याला इन टर्म्स एक्समध्ये भेटेल एक्स आणि एमध्ये भेटेल फायनल सोल्युशन कळतंय बघा इथे लॉग ऑप सेक थिटा सेक थिटा म्हणजेच किती पुट करतील आता आपल्याला एक्स आपण ए बघा एक्स अपॉन ए प्लस अंडर रूट ॲज इट इज त्यानंतर सेक्स स्क्वेअर थिटा आतमध्ये किती टर्म आहे सेक्स स्क्वेअर थिटा आहे मग सेक्स थिटा म्हणजेच एक्सा आपण ए आहे मग एक्स आपण एचं काय होईल स्क्वेअर होईल हे व्यवस्थित समजून घ्या त्यानंतर मायनस वन इथे मायनस वन आणि हे रूटचं साईन व्यवस्थित द्या ठीक आहे रूटचं साईन कोणला आहे पूर्ण सेक्सक्वेअर थिटा मायनस वनपर्यंत आहे हे लक्षात घ्या मग इथे मायनस वनपर्यंत मी रूटचं साईन दिलेलं आहे त्यानंतर प्लस सी आता पुढे सॉल्व करा एक्स आपण ए ॲज इट इज नंतर प्लस अंडर रूट इथे हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला एक्स स्क्वेअर नंतर इथे ए स्क्वेअर येईल ठीक आहे ना प्रत्येक टर्मला स्क्वेअर अप्लाय केला नंतर मायनस वन पुढे काय होईल बघा इथे लॉग अप एक्स आपण ए ॲज इट इज प्लस इथे काय केलं आपण ही टर्म सॉल्व केली ए स्क्वेअरने इथे मल्टिप्लाय केलं याचा डिनॉमिटर वन आहे मग इथे कसं होईल वन इंटू एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर त्यानंतर ए स्क्वेअर इंटू वन ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर इंटू वन ए स्क्वेअर या पद्धतीने म्हणजे ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आपण ए स्क्वेअर ओके या पद्धतीने टर्म भेटेल आणि ती पूर्ण रूटमध्ये असेल त्यानंतर प्लस सी नंतर इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स आपण ए प्लस अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए घेतलं आता मी असं काय केलं बघा इथे जर रूट मी प्रत्येक टर्मला जर सेपरेट केलं म्हणजे नोमॅरेटरला आणि डिनोमॅरेटरला जर सेपरेट केलं तर रूटमध्ये इथे काय येईल ए स्क्वेअर येईल आणि ए स्क्वेअर रूटमध्ये आहे म्हणजे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन फक्त ए शिल्लक राहील डिनॉमिटरला कळते आणि वरती रूटमध्ये ए एक स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ॲज इट इज असणार आहे कळते ना हे व्यवस्थित समजून घ्या त्यानंतर आता इथे ए आहे आणि इथे देखील ए आहे दोन्ही टमचं डिनॉमेटर सेम आहेत मग मी तो कॉमन काढून या पद्धतीने लिहू शकतो बघा लॉग ऑफ एक्स प्लस म्हणजे यावरच्या न्युमरेटरची ॲडिशन होईल एक्स प्लस अंडर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन दोन्हीही टमचा डिनॉमिटर सेम आहे म्हणून तुम्ही कॉमन केला ए आणि प्लस सी या पद्धतीने आता ने, सिम्पली थोडंसं कॅल्क्युलेशन मी या पद्धतीने केलं बघा बेसिकली हे बुकमध्ये नाही आहे पण ते कशा पद्धतीने आलं तर या पद्धतीने बघा लॉग ह्या दोन टर्मवरती आहे दोन म्हणजे कोणती एक न्युमरेटरची आणि डिनॉमेटरची कळते माहिती लॉग त्या फ्रॅक्शनच्या टर्मवरती आपला आहे लॉग या पद्धतीने जर अप्लाय असेल तर जो जो सेपरेट केला बाय लॉग तुम्ही रूल नेल तर तो कशा पद्धतीने राईट करता येईल तर लॉग हा न्युमॅरेटरसाठी त्यानंतर मायनस जर दोन टर्मचं सप्ट्रॅक्शन असेल तर लॉगरीत मी लॉग जर सेपरेट करायचं असेल तर मला मायनस घ्यावं लागेल म्हणजे या पद्धतीने बघा न्युमेरेटरसाठी एकदा लॉग अप्लाय करायचा आणि डिनॅमिटरसाठी एकदा लॉग अप्लाय करायचा पण ते लॉग अप्लाय केल्यानंतर त्या दोन अटर्मचं सबट्रॅक्शन होतं या पद्धतीने बघा लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस लॉक कोणावरती अप्लाय करायचा आहे एवरती म्हणजे लॉक ए ज्या पद्धतीने सेपरेट होईल आणि ही कॉन्स्टंट ॲज इट इज असणार आहे कळतंय त्यानंतर आता इथे असं का केलं तर इथेही कॉन्स्टनटम आहे आणि आपल्याकडे इथे हे सॉल्व केल्यानंतर इथेही कॉन्स्टन टम कॉन्स्टंट टर्म तयार होईल लॉग ए म्हणजेच किती असणार आहे ए म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे त्याच्यावरती लॉग अप्लाय केल्यानंतर अगेन काहीतरी कॉन्स्टंट टर्म भेटेल ठीक आहे ना ती एक कॉन्स्टंट टर्म आणि हा सी हे दोन्ही मिळून एक नवीन कॉन्स्टंट काहीतरी टर्म तयार होईल त्या टर्मला आपण अगेन सी वन एनी काहीतरी कॉन्स्टंट कॉन्स्टंट टर्म असेल तिला आपण सी मानूया अगेन ठीक आहे सी वन म्हणलं तरी चालेल पण मी व्हेरिएशन नको म्हणून इथे मी सीच घेतला ठीक आहे म्हणून फायनल सोल्युशन आपल्याला कशा पद्धती भेटेल लक्षात येते ना इथे काय केलं आपण इथे परत एकदा सांगतो बघा आपल्याला न्युमॅरेटर आणि डिनोमेटरच्या फॉर्ममध्ये टर्म भेटली आणि त्यावरती लॉग अप्लाय बरोबर मग मी तो लॉग सेपरेट केला या पद्धतीने न्युमॅरेटरवरती लॉग अप्लाय केला आणि वरती केला इथे लॉग ए त्यामधील मायनस आहे बायोलॉगम एक रूल नाही ठीक आहे ना आणि नंतर हा प्लस ते इथे ॲज इट इज येणार आहे नंतर काय केलं बघा ह्या टर्मकडे लक्ष नका देऊ ही टर्म आपलं सोल्युशन असणार आहे ते पुढे येईलच आता ही टर्म मी कशी सॉल्व केली तर ए म्हणजे काय असे कॉन्स्टंट टर्म आहे कॉन्स्टंट वरती लॉग अप्लाय कॉन्स्टंट वरती लॉग अप्लाय असेल तर अगेन आपल्याला फायनल सोल्युशन काहीतरी कॉन्स्टंट टर्म भेटेल ठीक आहे ना म्हणजे ही कॉन्स्टंट टर्म भेटते आणि या कॉन्स्टंट टर्ममध्ये अगेन एक कॉन्स्टंट टर्म आपली ॲड आहे ठीक आहे ना म्हणजे होल्ड टर्म काय असेल थोडक्यात कॉन्स्ट टर्म असेल ह्या दोन्ही टर्म बरोबर ना ॲडिशन केल्यानंतर अगेन कॉन्स्टंट असेल म्हणजे ही कॉन्स्टंट आहे तिला अगेन आपण काहीतरी मानला सी वन पण मी लिहिताना इथे सीच लिहिलेलं आहे ठीक आहे माहिती कॉन्सन्टर्म झाली आणि इकडे किती असणार आहे लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर या पद्धतीने प्लस सी या पद्धतीने हे फायनल सोल्युशन आपल्याला भेटणार आहे ठीक आहे तर इंटिग्रेशन वन अपॉन अंडरूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स जर असेल तर त्याचं सोल्युशन किती भेटतं लॉग ऑप एक्स प्लस अंडरूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी या पद्धतीने कळतं बघा थोडंसं लेणी आहे हे फिफ्थ नंबरचं बट सिम्पल आहे थोडंसं केअरफुली बघा आणि समजून घ्या महत्त्वाचं काय आहे सबटिट्युशनच महत्त्वाचे आहे ठीक आहे एकदा सबटिट्युशन समजली आणि अजून एक काय यूज केलं आपण की ट्रिकॉनॉमॅटिक आयडेंटिटी जी सेकंड नंबरची ट्रिकॉनॉमॅटिक आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी आणि सब्टी बस या दोनच गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या त्या अप्लाय करता आल्या तर हे पूर्ण इंटिग्रेशन तुम्हाला एकदम सिम्पल जाईल प्रूव्ह करण्यासाठी बघा थोडक्यात एकदा मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो म्हणजे आपण हा टॉपिक आपला क्लिअर होईल ठीक आहे तर बघा इथे काय होतं आपल्याकडे इंटिग्रेशन वन आपण रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इन्टू डी एक्स एक या पद्धतीने होतं ठीक आहे तर यासाठी आपली सब्ट्युशन किती भेटलेली आहे आपल्याला एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा पुट करायचं आहे ओके तर ज्यावेळेस आपण सब्टिट्युशन चूज करणार आहोत त्यानंतर तिचा डेरिटिव्ह घेणार आहोत म्हणून इथे डेरिव्हिटिव्ह आपल्याला किती भेटला डी एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा इंटू टॅन थिटा इंटू डी थिटा या पद्धतीने अजून एक टर्म आपण इथे फाईंड करून ठेवलेली आहे की थिटा इज इक्वल टू सेक इनवर्स एक्पॉन ए या पद्धतीने ठीक आहे ती या पद्धतीने येते यावरनं सिम्प्लिफाय केलेली आहे फर्स्ट इक्वेशन जी आहे जी सबिट्युशन आपण घेतली त्यावरनं फाईन केली बस आता ही जी टर्म आहे आणि जो डेरिव्हेटिव्ह आहे ती पुन्हा आपल्या एक्झाम्पलमध्ये इंटिग्रलमध्ये पुट करून देऊया पुट केल्यानंतर मला या पद्धतीने टर्म भेटली बघा इंटिग्रेशन वन आपण अंडर ए स्क्वेअर मायनस ए ए स्क्वेअर म्हणजे जिथे जिथे एक्स असेल तिथे मला ए इन्टू सेक्थिटा पुट करायचा आहे आणि जिथे डी एक्सची टर्म असेल तिथे मला तो डेरीविटी अप्लाय करायचा आहे पूट केल्यानंतर मला या पद्धतीने टर्म भेटली इथे मी या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तो सॉल्व केल्यानंतर ए स्क्वेअरची टर्म कॉमन काढली इथे से स्क्वेअर थेटा मायनस वनची टर्म भेटली त्या टर्म ऐवजी मी पुट करू शकतो टॅन स्क्वेअर थेटा ठीक आहे ना बाय आयडेंटिटी नंबर सेकंड मग ती इथे अप्लाय केली त्यानंतर ही टर्म ॲज इट इज येणार आहे मग ए स्क्वेअर इथे टेन स्क्वेअर आहे म्हणजे दोन्ही टर्मचा स्क्वेअर आहे आणि ते स्क्वेअरिंगची टर्म ही रूटमध्ये आहे मग रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन शिल्लक किती राहील ए इंटू टेन थिटा आणि इथे मल्टिप्लायला कोण आहे ए इंटू सेक थिटा इंटू टेन थिटा आहे मग जेवढी टर्म कॅन्सल होईल तेवढी कॅन्सल आउट करा ए एकट कॅन्सल होईल नंतर टेन थिटा कॅन्सल होईल म्हणजे सेक थिटा इंटू डी थिटा ही टर्म शिल्लक राहील ओके म्हणजे इंटिग्रेशन कोणावरती आपला होईल तर सेक थिटा इंटू डी थिटावरती आपला होईल मग सेक थिटाचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ सेक थिटा प्लस टेन थिटा आणि इंटिग्रेशन कम्प्लीट झालं म्हणून प्लस सी आता इथे एक्झाम्पल आपलं कम्प्लीट झालं नाही कारण जर इथेच आपण जर सेक थिटाची व्हॅल्यू जर पूट केली तर इथे आपलं काय आहे टेन थिटा आहे ठीक आहे ना मग तो टेन थिटा आपल्याला सेक थिटामध्ये कन्वर्ट करावं लागेल त्यावेळेस आपल्याला मग सेक थिटाची व्हॅल्यू पुट करता येईल कळतं आहे ना सेक थिटाची व्हॅल्यू जर आपण डायरेक्ट इथे पुट करायला गेलो तर ती पुट करता येणार नाही कारण इथे कोणती टर्म आहे टॅन थिटाची आहे मग तो टॅन आधी आपल्याला सेकमध्ये कन्वर्ट करावं लागेल म्हणून इथे मी काय आयडेंटिटी घेतली सेकंड नंबरची आयडेंटिटी ती या पद्धतीत आहे स्क्वेअर थिटा मायनस वन आणि ती रूटमध्ये का तर इथे टॅन थिटा आहे फक्त स्क्वेअर नाही आहे म्हणून ती रूटमध्ये आहे हे लक्षात घ्या नंतर

त्यानंतर काय केलं की इथे रूट जे आहे ते सेपरेट केलं सेपरेट केल्यानंतर डिनोमेटरला ए तयार झाला तो ए आणि इथे ए आहे तो कॉमन निघाल्यामुळे वरती न्युमेरेटरची ॲडिशन होईल आणि ॲडिशन झाल्यानंतर आपण काय केलं की जो फ्रॅक्शन तयार झाला त्यावरती लॉग अप्लाय आहे बरोबर मग तो लॉग्रेथमिक रूलने आपण ते सॉल्व केली टर्म लॉग न्युमेरेटरवरती एकदा अप्लाय केला आणि डिनॉमेटरवरती अप्लाय केला पण डिनॉमेटरची टर्म ही इन टर्म्स एमध्ये आहे लॉग ऑफ ए आहे बरोबर म्हणजे एक कॉन्स्टंट टर्म काहीतरी असेल आणि आपला एक स्री नभीन तायार हुई, जाला सी आहे म्हणजे दोन्ही मिळून एक काही नवीन कॉन्स्टंट तयार होईल त्याला आपण सी मानला म्हणजे फायनल सोल्युशन आपल्याला लॉग अप एक्स प्लस अंडरूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी या पद्धतीने भेटेल कळते तर अशा पद्धतीने याच मेथडने आपल्याला हे पूर्ण इंटिग्रेशन जे आहे हे जे स्पेशल इंटिग्रल आहे हे आपल्याला प्रू करायचं होतं सॉल्व करायचं होतं कळतंय तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण हे फिफ्थ नंबरचं स्पेशल इंटिग्रलचा व्यवस्थित स्टडी केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढील सिक्स्थ नंबरच्या स्पेशल इंटिग्रलसोबत तोपर्यंत धन्यवाद